लाइव शोध सत्य बातमीचा। आता दोन्ही गटाला मोठे परिश्रम करावे लागणार। आमदार एकनाथराव खडसे, मुक्ताईनगर पंकज तायडे। शिवसेना ही जनमानसात पूर्णपणे रुजलं होतं। आता जे नवीन चिन्ह दोन्ही गटाला मिळाले आहेत ते रुजवण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहेत। दुसरीकडे शिवसेना ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे आता प्रचाराला सोपं जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे। राजकारण टपलेलं आहे, चिन्हावरून राजकारण टपलेलं आहे। शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट यांना आता चिन्ह मिळालेलं आहे। उद्धव ठाकरेंना मशाली चिन्ह, एकंदरीत अलीकडच्या कालखंडामध्ये जेव्हापासनं शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदे गट हा वेगळा झाला तेव्हापासनं तर आज तकायत राजकारण या महाराष्ट्रामधलं ढळून निघालेलं आहे। आणि आत्ता तर एक दोन तीन दिवसापासनं महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलेलं आहे। ते यासाठी की चिन्ह कुणाला मिळेल, धनुष्यमान राहील की नाही राहणार, याविषयी शंका कुशंका अनेकांच्या मनामध्ये होत्या। काल निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नामकरण उद्धवजींच्या शिवसेनेचं केलं आणि त्यांना मशाली निशाणी दिली। शिंदे गटाने त्या ठिकाणी तुतारी, शंख आणि रिक्षा याची मागणी केली। शिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना अशा स्वरूपाचं नामकरण निवडणूक आयोगाने केलं। एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेच्या दोघाही यांनी धनुष्यबाणाची अपेक्षा केली होती, पण दोघांनाही त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे मिळालं नाही। दोघांनाही आधी गदा, सूर्य आणि तलवार अशा स्वरूपाचे दोघांनीही मागणी केली होती, परंतु गदा सूर्य हे जे आहेत हे प्रतीक हे धार्मिक प्रतीक असल्यामुळे त्या ठिकाणी देता येणार नाही। तसं सूर्य हे दुसऱ्या पक्षाला अधिकृतपणे देता आलं नाही त्यामुळे तुम्हाला देता येणार नाही। अशा स्वरूपाचे तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले आणि आज निवडणूक आयोगाने मशाली निशाणी उद्धवजींच्या ठाकरेच्या शिवसेनेला दिली आणि आता शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला निर्णय अजून बाकी आहे। तो निर्णय आल्यानंतर कोणतं चिन्ह मिळतं तर आता आपल्याला समजेल। टीका करण्यात आलेली आहे बाळासाहेब दिवरी संघाचं नाव असली टीका असतात हे बघा, हा योगायोग आहे। इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने दिलं, इकडे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव या ठिकाणी देण्यात आलं शिंदे गटाला। परमपूज्य बाळासाहेब देवरसांनी याची संघाची स्थापना केली। हा योगायोग आहे की त्या ठिकाणी बाळासाहेब हे नाव जुळलं आणि मला वाटतं की त्यामुळे जर बाळासाहेबांची सेना म्हणजे संघाची सेना असा अर्थ हा योगायोगाने त्यातनं निघतो। तुम्हाला काय वाटतं? परतीच्या पावसानं अधिक नुकसान शेतकऱ्यांचं केलं आणि यामुळे सोयाबीन तर गेलं, यावर्षी उडीदही गेलेलं आहे, मूगही गेलेलं आहे आणि आत्ता तर कापसाची परिस्थिती आणि ज्वारीची आणि मक्याची परिस्थिती गंभीर होऊन टाकलेली आहे। कापसावरही आता या पावसामुळे हानी झालीच आहे, त्याबरोबर लाल्याही कापसावर मोठ्या प्रमाणावर यायला लागलेला आहे। अशा स्थितीमध्ये पावसाचा काही उपयोग होईल असं वाटलं, परंतु दुर्दैवाने या पावसाचा उपयोगापेक्षा अधिकच नुकसान झालं। शासनाच्या माध्यमातून अद्याप पावी तरी पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे, अगदी तोकडी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मिळाली ती ही पूर्वीच्या कालखंडामध्ये जे नुकसान झालं त्याची आहे। आता सरकारने या माघारी जाणाऱ्या पावसाचे मुळे जे नुकसान झालं त्याचे परत पंचनामे करावे, त्या पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची आर्थिक मदत द्यावी। आधीच या ठिकाणी लंपी रोगाने शेतकरीची जनावरं वगैरे जात मरण पावत आहे, त्यामुळे ते प्रभावित झालेले आहे। पावस अति पावसामुळे प्रभावित झालेलं आहे, महागाईमुळे त्रस्त झालेलं आहे, शेतमालाला भाव नसल्यामुळे त्रस्त झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये प्राधान्यानं अधिकाधिक मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।